महापालिका झाल्यामुळे एक मोठी ताकद या परिसराला मिळाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आसूडगाव येथे विकास कामांच्या शुभारंभावेळी केले. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीमधून तसेच पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये महापालिकेमार्फत होणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ तसेच भूमिपूजन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कामांचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ झाला. पनवेल तालुक्यासह महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या आमदार निधीमधून आसूडगाव येथे बांधण्यात आलेल्या ओपन जिम आणि हायमासचे लोकार्पण तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या नवीन समाज मंदिर बांधणे, रस्ते काँक्रिटीकरण करणे, पाण्याची नवीन लाईन टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे या कामांचे भूमिपूजन तसेच पाण्याच्या टाकीच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण शनिवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शशिकांत शेळके, भाजप युवा मोर्चाचे पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शांताराम महाडिक, गोपीनाथ मुंडे, प्रवीण भोसले, संजय कांबळे, रमेश बुवा नाईक, बालम नाईक, मनोहर म्हात्रे, श्रीखंडागळे, मनोहर गायकवाड, किशोर कांबळे, विनोद अडसूळ, निलेश पाटील, स्वप्नील गायकवाड, मनीषा पाटील, विद्या यादव यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांना आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी नवीन समाज मंदिर, रस्ते काँक्रिटीकरण, पाण्याची नवीन लाईन, ओपन जिम, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या टाकीचं परिसराचं सुशोभीकरण आणि त्याचबरोबर आमदार निधीमधून हायमास या सगळ्या कामांचं ओपन जिम आणि हायमास अशा सगळ्या कामांचं एकत्रित भूमिपूजन झालं असं आपल्या सर्वांच्या समोर जाईल. दादांनी आता पुढच्या कामांची यादी सांगितली, याची टोटल नाही सांगितली, टोटल लिहिलेली नाही, त्याची नकमेची कामं आहे. पण ही तुम्ही दादा म्हणाल्याप्रमाणे आता महापालिका झाल्यामुळे एक मोठी अशी ताकद या परिसराला या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून या परिसराची महापालिका अशी मागणी करत होती. या सर्व परिसरामध्ये ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते या लोकसंख्येचं नियोजनबद्ध विकास व्हायचा असला तर त्याच्यासाठी सक्षम अशा पद्धतीची यंत्रणा ही हाताशी असली तरच हे शक्य आहे आणि म्हणून त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आपण महापालिकेची मागणी केली आणि त्यांनी ती दिली. आता महापालिका झाल्यावर अर्थात टॅक्सचा विषय येतो, टॅक्सच्या अनुषंगानं काही लोकांच्या तक्रारी असू शकतात, त्याही विषयामध्ये आपण लक्ष घालतो आहे आणि कशा पद्धतीने लोकांना दिलासा देता येईल याचाही प्रयत्न आपण करतो आहे. पण टॅक्सचा विषय जसा आपण बोलतो तसं या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सुविधा मिळत आहेत त्याचीही चर्चा आपण केली पाहिजे. एकाच वेळेला आपण बघितलं की 100 कोटीपेक्षा जास्त निधी आपल्याला या पिण्याच्या पाण्याच्यासाठी मिळतो आहे, आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजच्यासाठी मिळतो आहे. तर एकाच वेळेला ही सगळी कामं ज्या वेळेला महापालिका करू शकते त्यावेळेला एक मोठी बॉडी मिळते याचं आपल्याला निश्चित समाधान असलं पाहिजे. अर्थातच प्रत्येक गावाचे स्वतःचे वेगळे पण विषय असतात, मागण्या असतात. त्याप्रमाणे दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या वाढली तर पाण्याचं कनेक्शन मोठं पाहिजे. मला असं वाटतं की या नव्या कामामध्ये याचा अंतर्भाव होणार आहे. आपण आयुक्तांशी बोलू आणि या विषयातून मार्ग काढू. समाज मंदिर असेल, हायमास लाईट असेल, ओपन जिम असेल, हे सगळेच विषय आता हळूहळू गावातल्या सगळ्यांसाठी, तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांसाठी आवश्यक आहे. पहिली असं म्हटलं जायचं, शहर म्हटल्यावर तिथं कुठेतरी गार्डन आहे, बगीचा आहे, गावात बगीचा सहसा बघायला मिळायचा नाही. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जितकं शहर आग्रही असतं गावात तितकं आग्रह धरता येत नाही. कारण कोण कोणाला बोलणार, तिथं यंत्रणा अशी पाहिजे की त्या यंत्रणेचा धाक सगळ्यांवरती पाहिजे, यंत्रणेची जरब सगळ्यांवर पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावरती
या ठिकाणी खूप छोट्या पद्धतीचं स्वरूप असल्यामुळे तिथं आम्ही समोरच्याला दुखवायला तयार नसतो, पण इथे महापालिका झाल्यामुळे समोरच्याला आवडो की ना आवडो, शहराच्या हिताचं काय त्या गावाच्या हिताचं काय तेच केलं पाहिजे, याचा आग्रह आपण धरू शकतो. आणि म्हणून मला वाटतं की महापालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्या वयोगटातल्या लोकांना, लहान मुलं आहेत त्याच्यासाठी काहीतरी असलं पाहिजे, तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी असलं पाहिजे, मध्यमवयीन लोक आहेत त्यांच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्या गावात काही ना काहीतरी सुविधा या मिळाल्या पाहिजेत. याच पद्धतीनं तो कुठल्याही समाजातला असू दे, त्याचं आर्थिक स्तर काय आहे याचा विचार सर्वसामान्य नागरिकाचा याचा विचार न करता, उच्चभ्रू माणूस असेल, त्याच्यात दारात चारचाकी गाडी असेल किंवा ज्याला ज्याच्याकडे वाहनच नाही, सायकलच आहे, पायीच चालतो, त्याच्यासाठीसुद्धा सुविधा बनवणं हे महापालिकेचं काम आहे. आणि भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार चालतं, त्या सूत्रानुसार काम करते. आणि म्हणून याच दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या या गावाचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मला आनंद आहे की आपल्या नगरसेविका सौ चंद्रकला शेळके, आमचे सहकारी शशिकांत शेळके या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या सोबतीनं खूप आग्रही असतात. ज्या वॉर्डातून आपण निवडून आलो त्या वॉर्डातल्या प्रत्येक गावाला आम्ही न्याय देऊ शकलो पाहिजे, तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, गावातल्या सोयीसुविधा झाल्या पाहिजे, गावातला असमतोल दूर झाला पाहिजे, याच्यासाठी शशिकांत शेळके प्रचंड आग्रही असतात. आणि त्यामुळे आज सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार ते चालत आहेत. या प्रसंगी मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आज हे कामात भूमिपूजन आपलं झालेलं आहे आणि मी आमदार साहेबांना खरोखर सांगू इच्छितो की आपण जशी आपली महानगरपालिका इथं स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर पहिला काम आपण राम मंदिराच्या इथंशी केलं होतं, तिथून राम मंदिरापासून रस्ते कॉन्क्रिटिंग आणि शोअर लाईनचं काम आपण चार वर्षापूर्वी आपण झालं तिथे केलं आणि एक तो खरोखर चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने झालं काम झालं. मी आता आपल्या गणपतीला तिथं गावामध्ये गेलो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी, तर मी ते बघितलं तर खरोखर चांगल्या पद्धतीने काम झालं. आणि याच्या अगोदर आमची ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामं व्हायची पण त्याचं नियोजन आणि प्लॅनिंग नव्हती, त्याच्यामुळं आता ही महानगरपालिका झाली. आमदार सभेत प्रयत्न केले आणि महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका झाल्यानंतर या चांगल्या पद्धतीने आता पहिलं काम आमच्या तिथे एक झालं गावाचं आपण राम मंदिरापासून, दुसरा हा काम आहे, तिसरं आता पाण्याच्या टाकीचं कामसुद्धा तिथेशी रिपेरिंगचं चालू आहे, तसंच त्याच्यामध्ये एक समाज मंदिराचं काम आहे. अशीच अनेक विकास कामाची आमदार सभांच्या माध्यमातून तिथेशी आसूर गावामध्ये झालेले आहेत होती. आणि आमदार साहेब आम्हाला एक तुम्हाला आणखी एक सांगायचं इच्छा आहे म्हणजे माझं पण का आसूडगावामध्ये ज्यावेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला पाण्याचा जो कंडिशन होता तो एक फक्त गावाच्या पुरता होत होतो, त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी येते. आता काय झालेलं आहे गावामध्ये आपल्या गावठाणामध्ये जी काही बिल्डिंगी बनवलेल्या आहेत त्या आज 50-60-80 फ्लॅटच्या बिल्डिंगी आहेत, त्यानंसुद्धा ज्यातूनच कनेक्शन दिला गेल्यामुळं पाण्याची तिथं आता आम्हाला गावाला आता कमतरता होते, म्हणजे एकदम पाण्याची कमतरता होती. त्यामुळे आता इकडचे काही नाईक कंपनी आहेत तिकडचे आमचे आहेत शिल्के, ज्यातून काही पाटील बिटील सर्व बाबा मारत होती माध्यमध्ये बाकी पंचायतमध्येच. आम्ही मी शिल्के आपल्या तिथेशी महानगरपालिकेच्या इंजिनिअरला वगैरे जाऊन भेटलो, तिथे बूस्टर वगैरे लावून थोडंसं ते पाण्याचं हे केलं, पण ते बूस्टर लावून तर पाणी तेवढं आता बिल्डिंगी जास्त झाल्यामुळं पाणी पुरत नाही आणि पाण्याची कमतरता आहे. तर हा एक तुमच्या आपल्या माध्यमातून तुमच्या याच्यातून मार्गदर्शनाला याच्यातून तुम्ही पाण्याचा प्रश्न मिटावा अशी माझी एक विनंती आहे. आणि तसं आता आता हे कामाचं हे पण काम चांगल्या पद्धतीने होईल. पाण्याच्या टाकीचं तिथं जेव्हा रिपेरिंगचं काम चालू आहे आमदार साहेब, तर त्या कामात झालेलं आपण आता काम चालू आहे त्यांचं, पण कामाची क्वालिटी थोडीशी बरोबर नाही. आम्ही तिथे शिलके आम्ही तिथं जाऊन बोललो नाही, कारण का आम्ही तिथं गेलो नगर शिवक तर त्यांना वाटायचं काहीतरी वेगळ्या पद्धतीने आलेले आहेत, तर ते कामाचं तो क्वालिटी पाहिजे, ती कामाची क्वालिटी तशी बरोबर मला वाटत नाही, तर त्याच्यावरती आपण तुम्ही जर त्याचं लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.